हो मला तेच सांगायचं होतं अर्जुन, मला तुला काही मावशी 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 उठा, मावशी काय झालं तुम्हाला, मावशी उठा की उठा बरं, तुम्ही काय करताय, केवढी थंडी भरून आली तुम्हाला आणि त्या खाली का झोपला तुम्ही, उठा उठा चला आज चला. अप्पे सगळी नाटकं चालले आपल्याला दाखवण्यासाठी चालले. नाही अरे चल सोडते सोडते अरे थांब थंडी भरून. मला ना तुझी माफी मागायची म्हणून मी इथं थांबले. माझ्यासारख्या नेजी बाईला नाही शिक्षा चांगली. अरे मी लहान लायकीची मी ते पाटील डोका पट्टी. तुम्ही मोठ्यात आमच्या पेक्षा. अप्पे बाळा तू तर ना माझ्याशी बोलायला बी नव्हती पाहिजे ग. मी किती वाईट घेतलं तुझं, किती वाईट बोलले. यस तोंडाने यस तोंडाने वाईट बोलले ना मी. यस तोंडाने. मावशी काय चाललंय तुमचं, अहो भास की आता शांत व्हा. अहो तुम्हाला थंडी वाजते किती. थांबा मी शॉल घेऊन येते. थांब अर्जुन. मावशी जर का नाटक असतील ना तर याद राखा प्रत्येक वेळी हेच होतय. मावशी शांत बा बर, एवढी थंडी वाजते मावशी तुम्हाला. रुक्मिणीनं किती श्वासाने माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणे माझ घर सांभाळ म्हणून. आणि या मनीनं काय केलं, सगळ्यावर माती टाकली, सगळं वाटोळ केलं. लय वाईट वागले मी सगळ्यांशी. अप्पे अग तू अर्जुनला तुरुंगात टाकला म्हणून मी तुला किती गळ तरल दिला, किती काय काय बोलले, एवढे घाण घाण तुझ्यावर आरोप केले. खर तर ना मी नरकात जायला पाहिजे, नरकात जायला पाहिजे, मी नरकात जायला पाहिजे तुम्हाला. अप्पे बाळा मी तुला हात जोडते बघ, पण ना यातलं तू तुझ्या सासूला काय सांगू नको. लई खचून जाईल बघ मी असं वागले म्हणलं. आधी सरकार गेल्यापासून लई अडगत करते ती. नको सांगू. कलेक्टरची पी आहे मी, उरलेले सुरलेले पैसे देईन मी तुम्हाला. आग माझी सोनपरी लय पैसे देणारी. अच्छा हे साहेब आहेत वय, तू गावात लय चांगलं काम करतीय, कसली परीक्षा जणू पास झाली. जे काम करतेय ना तीच काम करत राहा. तुमची शिक्षा बघून झाली ना तर हे सगळं सोडून द्यायचं बर का. काय कशा गुले यांना कशाला घेऊन आली. साहेब मी आता सरकारी मेस मध्ये कामाला लागली. होय तुम्हाला नाही झाली शिक्षा. अहो असं काय बोलताय साहेब, मी तुमच्या बाबतीत मॅडमला सगळं सांगितलं होतं. नाही नाही काय गरज नाही त्याची, घरासमोर येऊन बोललो होतो ना तेवढं लय झालं. विषय काय चाललाय, तुम्ही बोलताय काय. चकुले मला कशाला बोलवलं इकडे सांग. हो बघा आता या अप्पी दीदीला डब्बा देते त्या, तर आपण त्यांना सांगायचं अप्पी दीदीला काय काय आवडतं ते. होय पण का दाजी, तिला चांगलं चुंगलं खायला घालायचं, तिची लाड करायची. आता चकुले मी बघतोय अलीकडं तुला अप्पीची लयच काळजी वाटते का ग. तिला पण वाटेल. साहेब मॅडमला काय काय आवडतं सांगा तेवढं. तिला असं काय नाही, तिला सगळं आवडतं. दाजी असं कस. साहेब तुम्हाला कशी आळूवडी आवडती, तसं मॅडमला काहीतरी आवडतच असेल की. तुम्हाला आळूवडीचं काय माहिती. अहो साहेब एकदा मॅडम साठी मी आळूवडी घेऊन गेली होती, पर तुम्हाला आवडती म्हणून मॅडमने नाही खाल्ली. हे गे डब्बा. कुणी दिला चकुले. अप्पी दीदीनं. काय द्या आयुष्यपत आळूवड्या. असंच असतंय बघ चकुले, घरची बाई सगळ्यांसाठी जटती. तिला घरात कुणाला गोड आवडतंय, कुणाला मीठ कमी, सगळ्यांचं ठाव असतंय. पर तिला काय पाहिजे असतंय ना, ती कुणालाच माहित नसतं ग. बघितलं दाजी अशी आपली अप्पी दीदी, तुम्हाला खरंच माहित नाही तिला काय आवडतं ते. असं नाही काय म्हणजे. मला नाही आठवत एवढं, म्हणजे मला नाही लक्षात एवढं तिला काय आवडतं ते. दाजी काय कामाचे नाही.
नाही 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 चकुले हा तिला आहे ना तो प्रसादाचा शिरा आवडतो शिरा नाही का दूध तूप बदाम केळं बिळ टाकून केलेला असतो तो प्रसादाचा शिरा आवडतो तिला आपल्याला ठरलं आज गोडच करायचं बातमी बी गोड आहे का ग चकुले म्हणजे ते म्हणजे तू सांगितलंस ना आपल्याला शिरा आवडतो ते आमच्यासाठी गोडच बातमी ना म्हणून म्हणलं चल 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 होय आता साहेब मॅडमची काळजी घ्या तुमची लय गरज आहे बघा मॅडमला चल चकुले आपल्याला माझी गरज आहे असं तिला सोडून बाकी सगळ्यांना वाटतंय असं पुन्हा होऊ नये म्हणून योजना सुरू करते मी मॅडम हे बघा तुमच्यासाठी आणले अरे वा शिरा पूजेचा शिरा तुम्हाला कसं माहिती मला आवडतं ते मला वय मला नियतीने सांगितलं बघा एक मिनिट तुम्ही अर्जुनला काही बोललात का मॅडम तुम्ही बोला अगोदर मी बोलते आणि आता मला स्वतःहूनच कळालंय अशा काळात आपल्या माणसाची किती गरज असते आणि ज्यांना कुणी नसेल ना त्यांच्यासाठी मी उभी असेल मॅडम तुम्ही जे करताय ते लय लय चांगलंय बघा आणि ऐका आता काय जरी लागलं ना तर एक फोन करायचा मला तुमच्या आईसारखी काळजी घेईल मी धरा खा अरे वा माझ्या मम्मी कडेच बनवलंय की शिरा खरंच का धरा घ्या अजून का चला येऊ का मी ती खा बर का हे तुम्हाला नियतीने नाही अर्जुनने सांगितलंय ताई अर्जुन बाबा अरे या शिवपू या या काय झालंय सगळं ठीक आहे ना अर्जुन बोलावलं ठीक आहे पण सगळं नाही म्हणजे यशा बापू आपलं शेत वसवड पडून द्यायचं नाही असं ठरवलं काय मग कुणाला वाट्यान द्यायची आपलं स्वतःच शेत आहे यशा बापू ते असं दुसऱ्या कुणाला द्यायचं होय कदमांनी आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं त्याच्यामध्ये आपण करायचं स्वतः अर्जुन बाबा एवढं सोपं नाही ते सोपं नसू दे की म्हणूनच करायचंय आपण हो खरंय पण ले घाम गाळावं लागतो हो रक्ताचं पाणी करावं लागतं पेरलं म्हणजे झालं नाही त्याला खुरापणी आलं खत पाणी आलं मग काढणी मग मळणी आणि मग पोत्यात भरून घरात येत लहानपणापासून हे सगळं बघत आलो मी कदमांना करता आता आपण करू चालतंय की उद्या सगळी कामं रद्द करून टाकतो बरं मला एक सांगा सुरुवात कुठून करायला लागल नांगरून तर झालंय आपलं तण काढायचं सगळा स्वतः गोळा करायचा फनलं कि हो त्यो साईडचा पाट काढला की डायरेक्ट पेरणीच की मग उद्या सुरू करू ना चालतंय की चालतंय उद्या सुरू करूया चालतंय एक काम करतो मी जातो उद्या सकाळी लवकर या येतो करूया हो हो चला बाबा काय हो आओ तुम्ही चहा घ्यायला आलात नाही हा काम करत होतो ना म्हणून नाही घेतलं अहो बाबा मग आधी चहा घ्या मग काम करा की इच्छा नाहीये का काय झालं बाबा अग याचा आबाळ भरून आला ना की शेतीची आठवण होते हा अग या काळात का नाही शेताची लई काळजी घ्यायला लागते अग मातीच्या पोटात बीज रुजत असत का नाही एखाद्या पोटूच्या बाईची काळजी घ्यावी ना तस जपावं लागतं शेताला तुला नाही कळणार आता पण कळेल एकदा बाबा कळत आहे की मला हा अहो म्हणजे शेतीबद्दल तुम्ही काय म्हणताय ना ते कळत आहे मला असं झोप लागत नाही ग अगं आज सकाळी उठलो आणि मला वाटलं शेतात जायला पाहिजे केवढी कामं पडल्यात
बाबा आपण आपली शेती परत मिळवू बघा. त्यो इशे नाही ग, एवढी वर्ष शेतात जातोय पण असं कधी झालं नव्हतं की शेत ओस पडले काय पिकवलंच नाही त्याच्यात. अहो मग यावर्षी पण पिकवू की काहीतरी. नाही नाही नको, ते इशेच नको बघ. बाबा एवढं नका ना मनाला लावून घेऊ. अग मी काय ठरवून करतोय का ग आपले, पण मनात येतच की. बर जाऊ द्या, तुम्ही चहा पिऊन घेता का? नाही नको, आता इच्छा नाही. बर तुझं काम कसं चाललंय? चांगलं चाललंय. मी विचार करते. तसं केलं तर लय चांगलं होईल बघा. माझ्या पोराला बी महासारखा जन्म घ्यावा लागला तरी चालेल, पण माझ्या पोटी पोरगी आली तर तिच्या नशिबाला हे येऊ नये ह्यासाठी काहीतरी करा मॅडम. ताईया ओ, आता सध्या तरी मी गरोदर महिलांसाठी काम करायचं म्हणतीये. किमान तुमचा जन्म जसा झाला तसा अजून कोणाचा होऊ नये ह्याचीच काळजी मी घेऊ शकते बघा. आणि हा अहो तुम्ही आणि अजून ज्या कोणी बायका गरोदर आहेत त्यांचं बाळंतपण चांगल्या दवाखान्यात व्हावं एवढीच माझी इच्छा आहे ताई. असं झालं तर चांगलंच आहे की. अहो तसंच होणार, नक्की होणार बघा. चला मॅडम येते. असं बी अर्ध्या दिवसाचा पगार घ्यायलाय माझा. थांबा ताई, हे घ्या आजच्या दिवसाचा पूर्ण पगार. आऊ नको नको मॅडम. आऊ ताई घ्या की घ्या. आणि ताई आज तरी आराम करा की. आणि काळजी करू नका, मी नक्की काहीतरी करेन. सावकाश. अरे हमीरनं लई कष्टानं घेतलेली जमीन होती, रात दिस राबू वाटायचं मला याच्यात. आता माझ्या नावावर आहे पण मला ही माझी वाटत नाही बघ. यशा मामा काळजी घे, मी येते. अर्जुन बाबा ते मानी माणूस आहे ती नाईक बाबा, त्यांचा लय तुमच्या जीव आहे बर का. घेऊन आला होतास तिच्या सोबत तुझं लग्न लावून दिलं, काय झालं तुझ्या संसारात, झालं ना वाटोळ? तुझ्यामुळं झालंय वाटोळ ते. तुझ्यामुळं तिला साधं शिकायचं होतं रे. तू म्हटला नाही, स्वप्नील दादाचं काय केलं तू, त्याचं जगणंच मुश्किल करून टाकलं. त्याला पोर होत नाही म्हणून रोज त्याला टोमणे मारायला लागला, रोज टोचून बोलायला लागला. त्याचा इशे सोड, तू असा वागला कारण त्यानं तुझं ऐकलंच नाही. आणि मी बारका असल्यापासून सगळं तुझं ऐकत आलोय, तुझा एकही शब्द खाली पडून दिला नाही मी. दिला का? म्हणून मग आता त्याचा बदला घेतोयस का? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. दिला का तुझा शब्द खाली पडून मी? हा त्या पिऊ संग लग्न केलं हीच तुझ्या मनाविरुद्ध केलं मी. कुत्रागत सेवा केली तुझी मी. तुझ्या हे कर तुझ्याने केलं, तुझ्या ते कर तुझ्याने ते पण केलं. स्वतःचा राग माझ्यावर काढला तरी मी गप बसलो, आणि तू काय केलं? त्या आपलीसाठी माझ्या कानाखाली मारली. तुझ्या शेवटपर्यंत गादी तुलाच चालवायची होती का? नवीन पिढीला संधीच द्यायची नव्हती तुला? म्हणून त्याच उट्ट काढतोयस होय तू. होय होय रे. मला एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची होती, ती म्हणजे सरकार होणं. सरकार
तू जिवंत असेपर्यंत मला काय होऊ दिलं नसतं. सुजया, सरकार होणं एवढं सोपं नाही. कुणी म्हणलं म्हणून सरकार होत नसतं. त्यासाठी लई कष्ट करावे लागते. कष्ट म्हणे कष्ट, आजवर एक तरी गोष्ट कष्टाने मिळवली का तू? लोकांच्या जमिनीला आटल्या तू, दुसरे कंत्राटदार संपवले सगळे, संपवले ना? तुझ्या बाप आहे मी तुझा. बापाला अरे तुरे करतोय सोय रे बाप. मग बापासारखं वाग की. पोरग मोठं झाल्यावर गादी त्याच्याकडे द्यायची, एवढं माहित नाही का तुला? वय झालं की आता हो की रिटायर, घरात बस, देव देव कर, आशीर्वाद द्या आम्हाला. पण नाही, शेवटपर्यंत सत्ता सोडायची नाही म्हणजे नाहीच. सुजय, अरे माझ्या माघारी कोण आहे रे? तुलाच तर देणार होतो नसेल. अरे गापरे, मरेपर्यंत काहीच दिलं नसतं तुम्हाला, पण मी पण गप बसणारातला नाहीये. दिलं नाही. कमिशनर साहेब, तुम्ही आधी ऐकून घ्या. नाही अजिबातच नाही, मी तुम्हाला ऑर्डर नाही सोडते, मी तुम्हाला विचारतीये. हे बघा, मुद्दा दोन चार हल्ले झाले हा नाहीच आहे. ते हल्ले का झाले आणि ते कसे थांबवता येतील ना, याचा विचार करा, हा मुद्दा आहे. अहो हो कमिशनर साहेब, तुम्ही त्यातल्या एकाला पकडलं याचं कौतुकच आहे की? अहो पण त्या अपहरण झालेल्या मुलीलाही लवकरात लवकर शोधलं पाहिजे ना मग. आणि तिला लवकरच शोधलं पाहिजे, कारण त्यामुळे बाकीच्या मुलींना त्रास होतोय. त्यांना घराच्या बाहेर नाही पडता येते, त्यांच्या घरचे सोडत नाहीये त्यांना बाहेर. हो आपण त्यांना धीर दिलाच पाहिजे. हो चालेल मॅडम, प्लीज शांत व्हा. गाय तोंडी, मी त्यांच्यावर नव्हते चिडले, मी या परिस्थितीवर चिडले. मला राग आला या सगळ्याचा, काय अर्थ आहे याला? मॅडम त्यांना असं वाटलं असेल की मॅडम. हे बघा, मला सध्या हे वाटतंय की कुठलीच मुलगी असुरक्षित नाही राहिली पाहिजे, बस. हे कधीच होत नाही. मग ते झालं पाहिजे. त्यासाठी मला काय करायला लागेल ना, ते सगळं करायला तयार आहे, पण हे झालंच पाहिजे. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. हो मॅडम. आपल्याकडून काय काय करता येईल ते बघा. होमगार्ड बोलवता येईल. पण मॅडम, होमगार्ड तर आपण संकट समयी बोलवतो. गायतोंडे, हे खूप मोठं संकटच आहे. येस आय अंडरस्टँड, पण त्यासाठी परमिशन्स लागतील. मी बघते परमिशन्स. पण मॅडम, मी तुम्हाला पहिल्यांदा इतकं चिडलेलं बघतोय. हो गायतोंडे, कारण झालंयच तसं. अहो खूप मोठी गोष्ट आहे, साधी नाहीये. हे बघा, आत्ताच्या आत्ता कामाला लागा. अख्खी रात्र इथे बसून काढायला लागली ना तरी चालेल, पण एकाही मुलीला असुरक्षित वाटतं का मला? येस मॅडम, नक्कीच या. बस बस, थकलास का बाळा? नाही एवढं नाही काय. दिसला नाही सकाळपासून, कुठे गेलो? सांगून तरी जायचं. काय काम चालले? अहो वहिनी, शेतात पेरणी सुरू केली आपल्या. शेतात पेरणी? हो. बघितलं का रुपाले, बघ किती घर शान लेकरू माझ. वडिलांची शेती बिनपेरणीची राहायला नको म्हणून स्वतः आता त्याच्यात कष्ट करायला लागलाय. भाऊजी, हे करताय हे चांगलंच आहे, पण हे सगळं करताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका अजिबात. अवयनी काय नाही, लय दिवसांनी काम करतो ना, भारी वाटते. पण बाळा, मी 2 दिवस झालं बघते रे, तू सकाळी उठतो, कामाला जातो, फार उशिरा येतो. थकत असेल ना रे, दम जरा. मी ना तुझ्या पायाला तेल लावून देते, जा बरं तेल घेऊन ये. राहू द्या राहू द्या मावशी, काय नको. वहिनी काय तेल बिळा नका. नाही राहू द्या, एवढं काय नाही. का रे बाळा, अजून पण तू माझ्यावर रागावलायस का? अहो असं काय नाही, रागाचं काय नाही. वहिनी जरा पाणी गरम करायला ठेवतं का? आंघोळ करून घेतो, फ्रेश वाटेल जरा. हो करते. हा चालेल चालेल, आंघोळ करून घे. आणि रुपाले, त्याच्या आवडीचं मस्त पैकी काय त्याला पाहिजे ते बनवा खायला. अहो नको वहिनी, काय नका आवडीचं करू, जे आहे ते घरातलं द्या, जेवतो मी. असं कसं बाळा, अरे तुझी काळजी मीच घेणार का? नाही म्हणजे घरात दुसरं कोण माझी काळजी घेत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही नाही, असं अजिबात नाही. तू एवढं काम करतो ना म्हणून म्हणले मी. भाऊजी, शेवयाची खीर करू का तुमच्यासाठी? नाही नाही वहिनी, काय करू नका आवडीचं एवढीचं, जे आहे ते घरातलं द्या, मला खाऊन जायला लागेल परत शेतात. बघितलं का रुपाले, तुला काम लय पडल ना म्हणून म्हणतोय. तो लाखात एक पोरग आहे ग माझ. अहो कामच काय येतात भाऊजी, 5 मिनिटात करते मी. वहिनी असं खरंच काय नाही, घरात आहे ते वाडा, मला जायचंय परत. हा भाऊजी, अपर्णाचा फोन आला होता मगाशी, तिला यायला आज रात्री उशीर होणार आहे.
जास्त उशीर होईल म्हणली का? हा म्हणजे 11-12 वाजतील असं म्हणाली तिने सांगितलं मला, पण तेवढं काही कळलं नाही काय हा मोहीम आहे काहीतरी असं म्हणत होती ती. बर पाणी ठेवा. तप ऐक ना बाळ, ना त्याला खीर कर आणि त्या खिरी बरोबर थोडी शिवाई जास्त कर म्हणजे माझ्या नादाने खाईल त्यो. हा करते. देवा पांडुरंगा काय चाललंय हे काय कळना झालंय बघ. मावशी भाऊजी स्वतः शेतात काम करतात ही किती चांगली गोष्ट आहे ना, आणि मामनजींना कळलं तर किती आनंद होईल त्यांना. बघ ना बाय दोघ बी कशी आहेत. आपी तिच्या काय त्या हा तत्वांवर अडून बसली आणि अर्जुन त्याच्या प्रेमावर अडून बसलाय. असं चालू ठेवायला पाहिजे. उगच इतक्या दिवस डोक्याला ताप करून घेत होती, आता बघा मजा कशी ती नावाची हाय मनी. अप्पे काल ते भारी काम केलं सर तू. काल हा त्या मुलींसंग नाही का मी तुला बोलणारच होतो. म्हणजे तू काल होतास तिथ. हा अर्जुन कलेक्टर असण्याचा हा मुद्दा आहे बघ. एका रात्रीत कशी गावात गस्त सुरू झाली तुला खरं सांगू का अप्पे, मी जर पोलीस असतो ना हे सगळं होऊनच दिलं नसतं. भाऊजी आताई एक काम होत. हा वहिनी बोला ना. सिलेंडर येणार आहे आज आपला आणि मी यांच्याकडून पैसे घ्यायलाच विसरले. बरं किती पाहिजेत? 1100 रुपये. 1100 रुपयाला सिलेंडर? बर राहू दे मी देते. अगं नाही अप्पे देतो ना मी. अरे ठीक आहे हे घ्या ताई. अग आपण ना हे खूप आहेत एवढे नाही लागणार आहेत. आऊ ताई असू दे की ऐन वेळी लागतीलच पैसे राहू दे. दिले असते. अरे होते म्हणून दिले ना. बर चला माझी गाडी आली असेल बाहेर मी निघते. येते अर्जुन ताई येते. हो नीट जा. हो भाऊजी तुम्ही हे काय मनाला लावून घेऊ नका बर का, म्हणजे आपण आणि मुद्दाम नाही केला माहिती मला होईल. आत्ताच ती कलेक्टर असण्याचे फायदे सांगत होती. हात्यातलाच एक असेल बहुतेक. आहे मी किचन मध्ये. साहेब तुम्ही आलाय ना तिच्याशी नंतर बोलतो. चला पोलीस स्टेशन मध्ये बसून गप्पा मारूया. नाही आत नको चिंचुकी तिथं बाहेर थांब. तुम्ही एवढा कशाला विचार करताय चिंचुकी? मी पहिला पोलीस असेल का रे एकाच चौकीत इन्चार्ज पण कैदी पण. तुम्ही मागचं कशाला उघडत बसताव? या चौकीत जर परत आलो ना तर पोलीस म्हणूनच येईल नाही तर नाही ना. ती पण लवकरच होईल बघा. तो फक्त वटपौर्णिमेचा पुरावा आहे का नाही तो जरा बाजूला हल्ला पाहिजे. बघा तुमची निर्दोष सुटका होते का नाही. ते कधी होते काय माहिती. तोपर्यंत काम पाहिजे बाबा हाताला काहीतरी. आता कसलं काम करताय? मस्त पैकी सुट्टीत आराम करा की. नको बाबा घरात बसलं ना डोक्यात वेगवेगळे विचार येतात. आता मग काय तुम्ही दुसरं काम करणार आहे का नोकरी करणार आहे? बघू दे अर्जुन चुके तुला ते पैसे द्यायचे ना साळवीला दिलेले. कसले बेलचे? तुम्ही नाही दिले डिपेन दिलेत काय? हा त्याच्याकडे कुठले आले एवढे पैसे? डिपेटॉन म्हणलं मी सगळे अरेंजमेंट केली आणि मग डिपेन दिलेत पैसे. किती पैसे दिले ते? 50,000 रुपये दिलेत. अरे चिंचुके सांगायचं ना मला आधी. अहो साहेब मला वाटलं डिपेटॉनने तुम्हाला सांगितलं असेल. तू एक काम कर चिंचुके मला वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी फसवलं ना त्या माणसाची माहिती काढ फक्त मी दीपेला भेटतो. त्याला सुट्टीत देत नाही काढतो लगेच माहिती बघा. ती नको वापरायला. अहो काहीतरी जुगाड होईल की पैशाचा पण ती नको कशाला ती पैसे नको. जुगाड नंतर करता येईल तुझ्या जुगाड पर्यंत कुठं वाट बघत बसतोस. नको बापू. सुषमा म्हणते ती बरोबर आहे आपण तसंच करू. सुषमा
जा पैसे घेऊन ये. अगं मम्मी ती मी माझ्या दोस्ताला आहे नाही उसनं पैसे दिलेलं आणि तो मला परत येतो म्हणलाय. तू ती नको वापरू पैसे, ती वापरू घे आपण त्यानं दोस्तानं दिलेलं. गप रे तू लहान असतो अजून काय तुला कळतंय का? मित्राचे पैसे आल्यावर बघू की आपण हा दीदीच्या पगारातले सगळे पैसे वापरणार नाही आपण, थोडे वापरू आणि थोडे परत ठेवून देऊ. ऐकलत का पैसे नाही तिकडं? मी दुसरं कुठं ठेवले का उचलून? मी कशाला ठेवतोय कुठं पैसे? त्या दिवशी तुझ्याकडे दिले होते ना ठेवायला, तू ठेवले नाहीस का? तुला किती वेळा सांगितले पैशाच्या बाबतीत जरा काळजी घेत जा म्हणून, व्यवस्थित ठेवले होतेस ना? मी नीटच ठेवले होते तिकडे. मग तिथेच असतील कुठेतरी, नीट बघ. नाही थांब, मीच बघतो. बापू थांबा. ते पैसे मी वापरले. तू कशाला वापरले पैसे? बापू तुम्ही चिडू नका. मम्मी अगं ती दाजींची बेल करायची होती म्हणून मी घेतलं पैसे. अरे दीप्या, आम्हाला कुणाला सांगता घरातले पैसे नेलेच? आणि कुणाला तरी विचारायचं दीप्या, लाज कशी नाही वाटली रे तुला? लाज कशी नाही वाटली? अरे घरातले पैसे न सांगता नेलेस. ऐकून घ्या की माझं काय काय ऐकून घ्यायचं? देवानं तोंड दिलं काय ऐकायचं त्याचं? तू सुषमा हेच हेच बघायचं राहिलं होतं काय सांगणार तू? काय सांगणार तू? तू अजिबात पाठीशी घालू नको त्याला. बापू मग दाजीने असं जेलमध्ये ठेवायचं होतं का? आपण त्यासाठी घरातले पैसे चोरले स्वदीप्या. हो चोरलं मी पैसे, चोरलं. अहो दाजींना जेलमधनं बाहेर काढायचं होतं आणि तुम्ही काय बोलत मी नव्हता म्हणून मी चोरलं. अहो दाजींनी किती केलंय आपल्यासाठी, तुम्ही साधा विषय घरात घेऊन देत नव्हता त्यांचा म्हणून चोरला मी पैसे. काय का असं ना, एकदा सांगायचं तरी, मोठे नव्हते का घरात? स्वतः स्वतः घेऊन गेला सोय. यो असं ना ऐकायचा ह्याला ना. काय केलं तुला माहिती नाही? थांबा. हे बघा बापू, मी सगळं ऐकलंय, मला माहिती. तुम्ही त्याला मारू नका बरं. नाही तिथे थांब बापू, तुम्ही मारा. नाही मारा, तुम्हाला काय करायचंय ते करा. अहो तुम्ही काय करू शकला नाही ना म्हणून मी केलं. तुला असं नाही, तुला चांगलं सडकून काय करू कळणच मला. भांडणच थांबणत आपी बी अशी. तुम्ही इथं काय करताय? अहो घरी सगळं व्यवस्थित आहे ना, काय अडचण नाही ना? राहती काय इथं झोपलेलं काय तुम्ही? अरे चिंचुके सगळं ओके, नको टेन्शन घेऊ. तू सकाळ सकाळ देवळात इथं कोणाकडनं हप्ता घेतो? अहो हप्ता कुठला साहेब? ती मंदिरात आलो होतो जरा पाया पडायला. अहो डॉक्टरांचा फोन आलता, बायकोची केमोथेरपी संपलीये म्हणली, परत करायला लागणार नाही म्हणलं. चला बरं झालं, देवाचे आभार मानावे. अरे लय बरं झालं की, म्हणजे वहिनी बऱ्या झाल्या काय आमच्या? हा ना साहेब, पण तुम्हाला असं बघून कस तरी होतोय साहेब. नाही बाप, तुम्ही मंदिरात झोपायला आलाय, नक्की झालंय काय साहेब? अरे चिंचुके, त्या दिवशी दीप्याने पैसे दिले होते ना बेलसाठी, ते होते आप्पीच्या पहिल्या पगारातले. आणि दीप्याने असे परस्पर दिले तर तुमचं भांडण झालं का? काय करावं मला कळणार चिंचुके, ही परिस्थिती पण ना अशी. जाऊ दे सोड. ऐक ना, तुला म्हणलं होतं ना मी ते कामाचं बघ माझ्यासाठी, तर बघ ना लवकर, हे पैसे काढायचे आहेत मला. आता तुम्हाला एक बोलू का? तुम्ही एकदा वहिनींशी बोलून घ्या ना. काय बोलण्यासारखं राहिलं नाही चिंचुके. आता आऊ साहेब देवळात बसलोय, आऊ शपथ, तुमच्यासारखा जोडा मी आयुष्यात बघितलेला नाही. काय राहिलं नाही ते आता, दृष्ट लागले कोणाची तरी. अहो तसं नव्हतं म्हणून साहेब मी, अहो तुमच्या दोघांच्यातले मुद्दे आहेत, तुम्ही दोघांनी बसून सोडवा. अहो उगाच दुसरी तिसरी नेऊन तुमच्यात गैरसमज करायला नको. चिंचुके तेवढं कळतं मला, उगाच मला तिच्याबद्दल कोणतरी येऊन काहीतरी सांगल आणि मी ऐकल, एवढ्या हलक्या कानाचा नाही मी. अहो साहेब तसं नव्हतं म्हणत मी. मला माझ्या डोळ्यांनी जे दिसतंय, जे मी माझ्या कानाने ऐकतोय ना, त्याच्यावरती विश्वास ठेवतोय मी. फक्त तुम्हाला खरं सांगू का,
एकदा भेटून बोला त्यांच्याशी. घरात वेळ भेटत नसेल तर बाहेर जाऊन भेटा आणि बोला पण. चिंचुकी त्यांनी काय नाही माझ्यासाठी साहेब, माझ्यासाठी एकदा भेटून बोला. बरं ऐक, तुला म्हणले ना मी ते कामाचं बघ पहिलं आणि काय बी चालेल, मजूर शिपाई वॉचमन काय बी बघ, पण बघ. मजुरीन वॉचमन की गेले मला कसं बघवलो. करायला लागेल चिंचुके, पैसे फेडायचे होता. पण वहिनींशी बोलून घ्या बरं का. सारखे म्हणत पण असतात गमकिनी की अर्जुनला जे काही पहिलं होईल ना ते मी सांगूनच टाकणार आहे आमचे म्हणून. आणि आपल्याकडे ना पहिल्या गरोदर बाईचं खूप कौतुक करत, तिचे लाड करतात, तिला समजून घेतात आणि हा तिच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. अपर्णा हे बघ, तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. तुम्ही बाळाचा विचार करा, सगळं नीट होईल. बर चल आवरून घेऊयात आपण. ताई आऊ, मी ऑफिसच्या कामाबद्दल एका डॉक्टरांना भेटायला गेले होते, तर तिथे मी तुमच्याबद्दल आणि सरांबद्दल. काय तू यांचं नाव नाही सांगितलं त्या डॉक्टरना, म्हणजे अजून कोणालाच माहिती आपण ना. ताई थांबा, तुम्ही शांत व्हा. मी असं काही केलं नाहीये, मी फक्त त्यांना हे विचारलं की पुरुषामध्ये जर काही दोष असेल तर काय करू शकतो. काय म्हणाले डॉक्टर? ताई डॉक्टर म्हणाले हा दोष आपण नष्ट करू शकतो. खरच? खरच. अरे देवा, म्हणजे ह्या स्वप्नील मध्ये दोष आहे का? मी तुम्हाला त्या डॉक्टरांचा नंबर देते, तुम्ही आज सरांशी बोला. बोलते मी त्यांच्याशी. थँक्यू. आत्ता घावला ह्यो मास्तर डे, माझी लाज काढतोय काय? एवढे दिवस मला बोलतोय, आता बघ त्याची कशी उतरवते मी चांगली. नावाची हाय मनी आणि फाल्या फाल्यांना पाजील पाणी. तुझीला फोन लावते आणि मग विचारा तुम्ही बाळ नसलेल्या बाईला पूजेवर बसलेलं चालत का म्हणून. बास ना मावशी, आता अर्जुन बास म्हणला ना सारखं काय तेच बाळ नसलेलं बाळ नसलेली बाई. आओ भाऊजी, आता आपल्या लेकरात दोष आहे, त्याला काय करणार सांगा बर. आज तर कोण कोण कम नशिबी, पण रुपाली तू नको वाईट वाटून घेऊ हा बाळा. रुपाली एक मिनिट ताई. अहो ताई तुम्ही आत कुठे चाललाय आणि रडताय कशाला? अहो ताई सांगून टाका की सगळ्यांना. आधी असं किती दिवस ऐकून घेणार ताई तुम्ही? हा सर ऐका पण ना ताई. मावशी आपल्याला काय पूजा घालायची नाहीये घरामध्ये, आता बास झालंय सगळं. का पूजा का नको? मावशी फक्त एवढं सांगतायत ना, दादा वहिनी पूजेला बसू शकत नाही, त्यात पूजा कॅन्सल करायचं काय कारण आहे? हे बघ पियू बाळा, मला ना रुपालीला दुखवायचं अजिबात मनात नव्हतं. रुपाली बाळा, तुला जर वाईट वाटलं असेल ना तर खरंच मी हात जोडते, माफी मागते तुझी. अगं आम्ही ना जुन्या विचाराची माणसं ग, तुला माहितीये का आमच्या काळात तर बाळ नसलेल्या बाईची पूजेवर सावली बी पडू द्यायची नाही. मावशी बास बास झाला आता. मी म्हणून ना म्हणून काय फरक पडणार आहे का? आता तू सांग सरकारांना आणि रुक्मिणीला किती वाईट वाटायचं त्यांच्या थोरल्या सुनेला लेकरू नाही म्हणून. सुजाला बाळ आहे, पिऊला बाळ आहे, मग आता हिला नको का सांग ना. आता आपण रुपालीसाठी किती दवाखाना गेलं. सर अहो बोला की काहीतरी, का शांत बसताय तुम्ही? अहो सांगा की सगळ्यांना ताईंमध्ये दोष नाहीये आणि उपचारांची गरज तुम्हालाही त्यांना नाही. रुपाली दादा, अरे तू मला का नाही बोलला? अरे भाऊच भावाच्या मध्ये तर येणार नाही तर अजून कोणाच्या येणार? आपण मुंबईच्या मोठ्या डॉक्टरकडे जाऊयात,
हा तू काही काळजी करू नको. दादा 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 स्वप्नील बाळा सर्वे कसला सर्वे गरोदर महिलांचा तुमच्या घरी कोणी आहे का गरोदर. बया बर झालं रुपाली आत गेली नाहीतर तिला किती वाईट वाटलं असत. ए बायांनो ही तर कोण नाही गरोदर जावा. नाही आजी. हे आजी तुला काय मी आजी दिसते होय ग हा. अगं एक तरी केस पिकलाय का बघ माझा. ह्या घरात अपर्ण अर्जुन कदम गरोदर आहेत. त्याच कलेक्टर मॅडम आहेत. ओ सॉरी सॉरी मॅडम मी ओळखलं नाही. कुठे हो तुम्ही या आता तुम्हाला चुकीची माहिती मिळाली काहीतरी. सॉरी मॅडम इकडे तसं लिहिलेलं होतं म्हणून. हो काहीतरी घोळ झाला असेल ती चुकीची माहिती आहे. तुम्ही हे असं काम करू नका. या तुम्ही आणि हा पुढचं काम व्यवस्थित करा. पण हा सर्वे कशासाठीचा आहे. आत्या आऊ गरोदर महिलांसाठी योजना सुरू करायच्या आहेत ना त्याचं काम सुरू आहे. अच्छा चांगलंय.